आम्हाला आमचा व्यवसाय सोडून हे काय कारण नाही पण आमच्या शहरासाठी आमच्या नागरिकांसाठी आमच्या स्वतःसाठी नष्ट उतरायची वेळ आली साहेब. एक 22 वर्षाचा तरुण या प्रशासकीय राजकीय अनास्थेचा बळी ठरलाय. आपल्या सोबत धाराशिव मधील नागरिक आहेत. आपण जाणून घेऊ की काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत आणि ते रस्त्यावर उतरण्याचं त्यांचं कारण. आज तुम्ही रस्त्यावर उतरलात, कशासाठी उतरलात, काय तुमच्या भावना? आज अख्खा उस्मानाबाद एकही रस्ता असा नाही आहे की तिथे खड्डे नाही आहेत म्हणून. आम्ही लहान लेकरांना इथून स्कूलला घेऊन जातो, बाजारला जातो, अक्षरशः जीव मुठीत घेऊन निघाल्यासारखं घरातून आम्ही निघतो. मग हे कधी नीट होणार आहे, काय आहे आज मी सांगू शकत नाही. तुम्ही जर बार्शीना कॅट टू खाली हनुमान चौक जर बघितलात, नुसतं धुळीचं असं सगळीकडे धूळच धूळ आहे आणि खड्डे लपवण्यासाठी तिने फक्त तिथं कचखडी टाकलेली आहे. आम्ही काय म्हणून व्यक्त करावं मला काही समजत नाही मॅडम. किती जीव गेल्यानंतर तुम्ही थांबणार आहेत? कुणातरी आज एक लेख गेलेला आहे, कुणाचा जवळचा मित्र गेलेला आहे आणि असं तुम्ही जीव जाण्याची वाट पाहणार आहात का? की कारण इतके खड्डे आहेत, कुठलाच रस्ता असा राहिला नाही की जिथे खड्डे नाहीत आणि नुसती खडी अंथरून ठेवलेली आहे जी की मेंटेन पण होत नाही. खरं तर महाराष्ट्राला खड्डे नवे नाहीयेत किंवा खड्डे नाहीत असा रस्ता मिळणार नाहीये. मात्र उद्या निवडणुकीत लोकांच्या दारात जाताना कुठंतरी त्यांना आश्वस्त करावं लागेल की आम्ही तुम्हाला सुविधा देतोय. अन्यथा किती बळी गेल्यानंतर आपल्या रस्त्याची सुधारणा होणार आहे? अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.